शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा ठोकत असते. अशात याच प्राधिकरणाचा अखत्यारीत येणाऱ्या वसाहतींमध्ये सध्या मूलभूत सुविधांचा बोजावर उडाला असून याविषयी करंजाडे रहिवासी संघाने क्रेडाई BNM रायगड संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सिडको विरोधात सोमवारी मोर्चा काढला. पाहायला गेलं तर करंजाडे वडघर नोड मध्ये जवळपास 1600 कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. संबंधितांकडून डेव्हलपमेंट चार्ज वसुली करणारी सिडको प्रत्यक्षात कसली सुविधा पुरवत नसल्याचा आक्रोश यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय, जिथे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिकामे हंडे घेऊन सिडकोच्या प्रशासनाचा निषेध नोंदवला. आम्हाला पाणी भेटत नाहीये, 2 वर्ष झालं आम्ही इथे राहतोय, लाईट सारखी जाते, लाईट नाही, गटरांची व्यवस्था नाहीये, सांडपाण्याची व्यवस्था नाहीये, मच्छर दास होतात आणि सगळी गैरसोय आहे आमची. आम्ही कसं राहायचं तिथे? पाणी दिलं पाहिजे, लाईट राहिली पाहिजे, सतत गटरांची व्यवस्था केली पाहिजे. आम्हाला रस्त्यावरती लाईट नाही, पाणी विकत आणावं लागतं, आम्ही वयस्कर माणसं कुठे जाणार पाण्यासाठी? लाईट नाही, लाईट सारखी जाते. BANM व करंजाडे रहिवासी संघाच्या शिष्टमंडळाने समस्या संदर्भात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका वी राधा यांची भेट घेऊन एक निवेदन पत्र सोपवले. दरम्यान पाण्यासह या सुविधांची पूर्तता होऊन समस्या मार्गी लागतील अशी आशा शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली. जो हमारा BANM रायगड जो साल भर से कार्यरत था और रहिवासी संघटना के साथ मिलकर जो हमने आज मोर्चा निकाला वो हमें काफी कुछ लग रहा सक्सेसफुल है, क्योंकि मैडम ने हमको आश्वासन दिया है और कमिटमेंट किया है कि हम कल पूरी व्यवस्था देख के परसों से पानी चालू करने का पूरा प्रयास करेंगे और लगभग उनकी टैंकर से पानी डालने का टेम्पररी प्रयास करेंगे. और आज उनकी बातों से लग रहा है आज हमारी मेहनत सफल हुई. सिडको प्रशासन या आंदोलकांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करेल का आणि उपाय योजना कार्यान्वित करून केव्हापर्यंत सुविधांची पूर्तता करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.